दिल्ली मध्ये जाताना आमच्यासोबत एक इन्सिडन्स घडला. माझ्या जे माझ्या मुलाची पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्याचे पूर्ण करन्सी US करन्सी आणि डॉलर्स आणि रुबल्स हरवलेले होते, चोरी गेला होता लॅपटॉप वगैरे. नमस्कार, माझं नाव वर्षा सुहास थूल आहे. मी सेवाग्रामला राहते. माझा मुलगा संचित सुहास थूल हा रशियामध्ये सेकंड इयर MBBSला आहे. माझ्या मुलाची ॲडमिशन USAC कडून झालेली आहे. माझा जो अनुभव आहे अतिशय खूप छान आहे. त्यावेळेस माझ्या मुलाची ॲडमिशन झाली होती आणि पहिल्यांदा मी दिल्लीला जात होतो, तर दिल्लीमध्ये जाताना आमच्यासोबत एक इन्सिडन्स घडला. माझ्या जे माझ्या मुलाची पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्याचे पूर्ण करन्सी US करन्सी आणि डॉलर्स आणि रुबल्स हरवलेले होते, चोरी गेला होता लॅपटॉप वगैरे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चोरी गेल्यामुळे आम्ही एकदम ठरून गेलो होतो. आमचं भान पूर्ण छिन्न छिन्न झालं होतं आणि अशा कंडिशनमध्ये आम्ही USAC सरांना फोन केला की आमच्यासोबत असं असं घडलेलं आहे. तर त्यावेळेस आपण असं म्हणत असतो की देव कोणी पाहिला, पण त्या अडचणीच्या वेळेस म्हणजे आता या क्षणी मला कदाचित रडू येईल, पण त्या क्षणी सरांनी आम्हाला इतकं म्हणजे मनोधैर्य आमचं वाढवलं आणि अगदी मोजक्या वेळामध्ये सरांनी आम्हाला ती करन्सी अवेलेबल करून दिली. आणि नागपूरपासून दिल्लीपर्यंत माझ्या मुलाच्या फ्लाईट जायच्या वेळेपर्यंत त्यांनी ते अवेलेबल करून दिलं. तर इतकी मोठी गोष्ट आणि इतकी मोठी मदत USAC थ्रू आम्हाला झालेली आहे. तर माझ्या मुलाचं करिअर घडण्यासाठी खरंच मी USAC खूप धन्यवाद करते आणि अशी कंडिशन पुन्हावर येऊ नको अशी मी खरं म्हणजे तर प्रार्थना करतेच. पण समजा आली तर खरं म्हणजे तर त्यांनी घाबरून न जावं आणि यशासाठी USAC सारखे जर एक मार्गदर्शक आम्हाला जर मिळाले किंवा इतरांना मिळतील तर खरंच आपल्या पोरांचं भवितव्य आहे ते नक्कीच उज्ज्वल घडणार आहे. तर मी या क्षणी अशीच विनंती करते सगळ्यांना, जर फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये जर कुणाला मुलांना ऍडमिशन करायची असेलही तर खरंच तुम्ही USAC कडून करावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. कारण मुलांच्या पुढच्या भवितव्यासाठी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन करतात आणि आईवडिलांना पण एक आधारस्तंभ म्हणून ते आमची मदत करतात आणि म्हणूनच मी USAC खूप धन्यवाद करते आणि त्यांची खूप खूप शुभेच्छा देते की त्यांनी असंच काम सुरू ठेवावं. तर शिक्षण तिथलं रशिया मध्ये आम्हाला असं वाटत होतं की रशिया लँग्वेज मध्ये असेल, रशियन लँग्वेज मध्ये असेल, पण नाही. त्याचं जे शिकवण्याची जी मेडिकल शिकवण्याची जी लँग्वेज आहे ती इंग्लिशमध्येच आहे, जे आपल्या NNC गाईडलाईननुसार जी पाहिजे आहे इंडियन गाईडलाईननुसार, तर ती इंग्लिशमध्येच आहे आणि चांगले शिकवले जात आहे. प्रॅक्टिकलमध्ये थोडस त्याला अगोदर भीती वाटायची, पण आता तो प्रॅक्टिकल पण खूप चांगल्याने करत आहे त्याला. तर USAC थ्रू आम्हाला खरं म्हणजे ह्या कॉलेजची मलाही ओळख नव्हती, तर USAC थ्रू हे कॉलेज आम्हाला मिळालेलं आहे. माझ्या मुलाने ते घेतलेलं आहे आणि तो तिथे चांगल्याने अभ्यास करत आहे. तर मी माझ्या मुलाच्या वतीने आणि आई वडील म्हणून मी USAC चे धन्यवाद करते. थँक्यू.